नांदेड येथे खादी ग्रामोद्योग भवन येथे राष्ट्रध्वज बनवला जातो. राष्ट्रध्वज हा देशातील 16 राज्यात बनवला जातो, त्यामुळे नांदेडला राष्ट्रध्वज निर्मितीला अनन्य महत्त्व आहे. खाली हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. नांदेडमध्ये खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज 16 राज्यांमध्ये जातो. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून हुबळी, कर्नाटक, दिल्ली, मुंबई आणि नांदेड यासह ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती केली जाते. या ठिकाणाहून तयार झालेले राष्ट्रध्वज देशाच्या विविध राज्यात पाठवले जातात. नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्याबरोबरही फडकतो. नांदेडमध्ये विविध आकारातील राष्ट्रध्वज बनवले जातात. सर्वात मोठा 14x21 फूट आकाराचा असतो. अन्य ध्वज 8x21 फूट, 6x9 फूट, 4x9 फूट, 3x4.5 फूट, 2x3 फूट असे 6.5x9 इंच आकाराचे बनवले जातात. मंत्रालयावर दररोज फडकवणारा मंत्र्यांचा कारभार फडकवणारा व राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयावर फडकवणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योग समिती तयार केलेला असतो. 100 अधिक कारागिरांच्या हातून तयार होतो राष्ट्रध्वज. नांदेडमध्ये खादी मंडळामध्ये सुमारे 100 वर कारागिरांच्या हातून राष्ट्रध्वज निर्मिती होते. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या महत्त्वाच्या दिवसासाठी तिरंगा ध्वज निर्मितीचे काम वर्षभर सुरू असते. यातून खादी समितीला दरवर्षी 8 ते 9 कोटीपर्यंत अधिक उत्पन्न मिळते. हर घर तिरंगा उपक्रमामुळे तिरंग्याला प्रचंड मागणी होती. मागणी वाढल्याने राष्ट्रध्वज बनवणे अवघड होऊ लागले. त्यामुळे सर्वसामान्याने खादीचे राष्ट्रध्वज न वापरता टेरिकॉट व इतर कापडाचे राष्ट्रध्वज वापरले. त्यामुळे खादी ग्राम उद्योगाला प्रचंड नुकसान झाले. शासन तयार झालेला मालही खरेदी करत नाही, इतर उद्योगांना देतात. तसेच वीज बिल माफी, कर्ज माफी या सवलतीही खादीला मिळत नाहीत. कामगारांच्या वेतन मिळते ते अत्यंत कमी आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने एक ड्रेस खरेदी केला करा, अशाने उद्योगाला चालना मिळेल. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती ही महाराष्ट्रातली खादी उत्पादन करणारी आणि राष्ट्रध्वज निर्माण करणारी अग्रगण्य संस्था आहे. बाकी मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईला एक राष्ट्रध्वज तयार होतो, बाकी कुठं तयार होत नाही. राष्ट्रध्वजाचं उत्पादन करण्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो, किंवा आमचा राष्ट्रध्वज हा संबंध देशातल्या 12 राज्यामध्ये जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमची विक्रीसुद्धा होते त्याप्रमाणे, तसं काही नाही. पण यंदाची परिस्थिती जर पाहिली तुम्ही, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा विचार जर आपण जर केला तर गतवर्षी हर घर तिरंगा हा विषय होता आणि ज्यावेळेस खादीचे झेंडे संपत आले, खादीचे तयार झालेले देशामधले, मग त्यावेळेस काय करायचं, शेवटी भ्रष्टाचार निर्माण झाला, किंवा जे मिळेल ते कापड घ्या, मिळेल त्या कापडाचे झेंडे तयार करा, अशा प्रकारचा प्रयत्न झाला. त्याचे दुष्परिणाम पुरुषाशी झाले आमच्यावर, की कसा एक प्रकारचा झेंडा वापरता येतो म्हणून लोक आता त्या प्रकारचा झेंडा वापरण्याचा प्रयत्न करत आहेत जे खादीचा नाही. पूर्वी आम्ही खादीच्या शिवाय झेंडा वापरतच नव्हतो, कळले की नाही. नंतर परत आदेश आले, तेही कामापुरते आदेश आले, तरी आमचं त्या मानाने उत्पादन काही फार कमी झालेलं नाही. विक्री चालू आहे, जशी ऑर्डर येते तशी आम्ही स्वतःच आमचं उत्पादन चालूच असते, वर्षभर नेहमी चालू असते उत्पादन तरी बनलं नसते आमचं. म्हणून थोडंसा संस्थेत काम करण्यातसुद्धा आम्हाला अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये एक राष्ट्रध्वज तयार होतो. यामध्ये खादीचं कापड तयार होते. आम्हाला तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो की आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आपल्या संस्थेला, 2 वेळेस मिळाला. इव्हन मोदीच्या हस्ते मिळाला आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळाला. सोबत देशामध्ये पहिली संस्था आली आपली, ही संस्था आहे खादीचा कार्यक्रम राबवला आहे. खादीचाच वापरला पाहिजे असं दंडक जर घातलं असतं गव्हर्नमेंटने, तर मी तुम्हाला सांगतो खादीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं असतं आणि खादीचे झेंडे मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून विक्री केली असते लोकांनी, हे सांगतो. आता महाराष्ट्रातल्या घ्या, बाहेरच्याही घ्या, एक तर काय
लोकांपेक्षा थोडीशी त्यांचंच म्हणणं असतं बाहेरच्या लोकांचं, तुमची क्वालिटी चांगली आहे, मला आवडतं.